नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्याचा तडाखा, अनेक घरावरची पत्रे गेली उडून, अनेक ठिकाणची झाडे कोलमडली, विद्युत प्रवाह झाला खंडित, नागरिकांची शासकीय मदतीची मागणी। आज दिनांक 26 मे रोजी दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान दिग्रस शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला। आधीच उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांच्या घरावरील टीन पत्रे उडून गेले, तर शहरासह अनेक ठिकाणी झाडे कोसळले आहे। दिग्रस शहरातील देवनगर भागामधील 2 मोठी झाडे कोलमडून पडली आहे। ही झाडे वीज वितरण कंपनीच्या खांबावर व तारावर पडल्याने गेल्या कित्येक तासापासून शहराचा वीज पुरवठा बंद आहे। विद्युत कधी येईल हे सांगता येत नसल्याने गर्मीमुळे त्रस्त नागरिकांना आज असह्य त्रास सहन करावा लागतोय। ज्यांच्या घराचे नुकसान झाले अशा नागरिकांनी शासकीय मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।